गेल्या 2 वर्षांपासून बंद असलेली सिन्नर वडझिरे बससेवा पूर्ववत झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण पाहावयास मिळतंय. कोरोना महामारी आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतरही बससेवा सुरू न झाल्यामुळे कामगार विद्यार्थी आणि ग्रामस्थांची गैरसोय होत होती. वडझिरे गावासाठी बससेवा पूर्ववत करण्याची मागणी वंजली समाजाने आगारप्रमुखांना निवेदन देऊन केली होती आणि त्यांच्या निवेदनानुसार तब्बल 2 वर्षांनी वडझिरे बससेवा पूर्ववत झाली आहे. त्यामुळे वंजारी समाज फाउंडेशनच्या वतीनं चालक बर्डे आणि वाहक चिंतामन सानप यांचा सत्कार संपन्न झाला. याप्रसंगी अर्जुन बोडखे, फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष जालेंदर कापसे, कार्याध्यक्ष गणेश गीते, संजय नागरे, विठोबा भावड, चिंतू बोडखे, आप्पा दरडे, माणिक बोडखे, दिगंबर गीते, रामनाथ बोडखे आदी हजर होते. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये या ठिकाणी बस सेवा बंद होती, परंतु तिथे कार्यकर्ते आणि मंगळी समाजाचे तालुक्याचे अध्यक्ष सरचिटणीस, या गटाचे अध्यक्ष जालेंदर कापसे, तसेच गणेश गीते, आपले सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांच्या प्रयत्नातून वडझिऱ्याची बस सेवा पूर्ववत झाली. याबद्दल वडझिरे ग्रामस्थांच्या वतीने जालेंदर कापसे, गणेश गीते, ग्रामपंचायत, सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार मानतो. ज्यांनी ज्यांनी कोणी प्रयत्न केले त्यांचे आभार मानतो. फक्त या ठिकाणी एवढंच सांगतो का गणेश भाऊनी आणि जालेंदर भाऊनी या ठिकाणी अल्टिमेटम दिला होता, 8-5 पण चालू होईल. ते मी पेपरला वाचलं होतं म्हणून मी त्यांचं नाव घेतो, बाकी मला काय बाकी काही गरज नाही. आणि त्यांनी जे सांगितलं त्यानुसार या ठिकाणी आज बस सेवा आली. वडझिरे सर्व प्रवाशांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी वाहक आणि कंडक्टर यांचा पण सत्कार आणि सानप यांनी आज या ठिकाणी सर्वप्रथम 2 वर्षानंतर वडझिरे पहिली बस घेऊन आले, त्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने, वंजारी समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला. त्यांचे पण आभार मानतो. हे सातत्याने ही बस सेवा सुरू ठेवा, जेणेकरून विद्यार्थी, कामगार आणि जे प्रवासी त्यांची अडचण होणार नाही, गैरसमज होणार नाही, याची एस टी महामंडळाने आपण पुढे दक्षता घ्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर योगेश माळणकर, एस9 मीडिया, सिन्नर.